इथं तुमचे खासदार फार करामती आहेत. मी जेव्हा इथं आलो तेव्हा सहज लोकांना विचारलं काय रे परिस्थिती, ते म्हणले खासदाराची परिस्थिती लय वाईट आहे. मी म्हणलं का रे बाबा, ते म्हणले लोकच त्यांच्या विरोधात गेलेत, लोक त्यांच्या बाजूली नाहीत. मी म्हणलं त्यांच्या गाडीवर बऱ्याच बऱ्याच महागड्या गाड्या त्यांच्याकडे आहे आणि त्या गाड्यांवर असं लिहिलं जातं भूमिपुत्र. जेव्हा शिवसेनेने पहिलं तिकीट दिलं होतं आमदारकीचं, कदाचित तुमच्यातल्या अनेक लोकांनी 100 रुपये 50 रुपये 1000 रुपये तिथं दिले असतील त्यांना निवडून आणण्यासाठी. दिले होते का नव्हते? तुम्ही पैसे दिले, पार्टीली पैसे दिले, सगळ्यांनी एकत्रित मिळून आत्ताच्या खासदाराला निवडून आलं होतं का नव्हतं? मग अशा पद्धतीने त्यावेळेस लोकांची तुम्हाला मदत लागली. आणि आत्ता नरेंद्र भाऊंनी जे सांगितलं की तुमची जी काय मालमत्ता आहे ती जी काय वाढली असेल, म्हणजे एकाच भूमिपुत्राचा विकास झाला का? आमचे शेतकरी इथले भूमिपुत्र नाहीत का? आमच्या या शेतकरी मजुराची मुलं मुली आज भूमिपुत्र नाहीत का? आमच्या महिला इथला भूमिपुत्र नाहीत का? आमच्या या युवा पिढीसाठी इथं किती MIDC आल्या, किती कंपन्या आल्या MIDC मध्ये, काय परिस्थिती इथली? मग माझ्या कष्टकऱ्यांनी मुला मुलींना फक्त शिकवायचं, ग्रॅज्युएट करायचं, डबल ग्रॅज्युएट करायचं, पण हाताच्या कामाच्या बाबतीत काय? मला तुम्हा सर्वांना इथं विचारायचंय, तुमची मुलं मुली जे शिकलेत ते आपल्या या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काम करतात का जिल्ह्याच्या बाहेर जाऊन काम करावं लागतं? सांगा काय परिस्थिती आज? अरे आई वडिलांना सोडून, आजी आजोबांना सोडून त्या मुला मुलींना बाहेर जाऊन काम करावं लागतं का? इथं प्रोजेक्टच आणले गेले नाही. तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे होता, ते प्रयत्न तुमच्याकडनं कुठेतरी कमी झाले आणि तिथं त्या ठिकाणी तुम्हाला आज लोकांचा रोष हा सोसावा लागतोय आणि खासदारकी ही तुमच्या हातामध्ये राहणार नाही. तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे BJP सारखी महाशक्ती असेल, पण त्या शक्तीचं काय करता जेव्हा लोकच नसतील? आणि लोकशक्ती ही सगळ्या शक्तीपेक्षा मोठी असते असं आमच्या सारख्याला तिथं वाटतं. 2017 त्यांच्या कुटुंबातली एक व्यक्ती जिल्हा परिषदला उभी होती असं मला कळालं. कोण उभं होतं? त्या जिल्हा परिषद मध्ये असणारे जे उद्धव ठाकरे साहेबांचे आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचे जे कार्यकर्ते आहेत निष्ठावंत, त्यांना अपेक्षा होती की त्यांच्यातल्या एकाला तिथं कुठेतरी संधी मिळेल. पण ती संधी तिथं भूमिपुत्र जे खासदार आहेत त्यांनी त्यांना न देता कोणाला संधी दिली? मग जेव्हा तुम्ही इथं फक्त घरातल्याच लोकांना जर संधी देणार असताल तर तिथले लोक नाकारू शकतात, हे 2017 तिथे असणाऱ्या लोकांनी दाखवून दिलं. इथं काय मी कळलं, जिल्हा परिषदला त्यांचेच नातेवाईक, पंचायत समितीला त्यांचेच नातेवाईक, ठेकेदार पण त्यांचेच नातेवाईक, अजून कुठं कुठं तुम्ही नातेवाईकांचा वापर तिथं करणार आहे? अरे जिल्हा खासदार होण्यासाठी नातेवाईकांचं मत लागत नाही, तिथं असणाऱ्या सामान्य लोकांचं आणि जनतेचं मत लागतं. आणि यंदा हीच जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार आहे. तर अशा पद्धतीचं राजकारण या बाजू या भागात जर होत असेल तर ते कुठेही लोकांना खरं तर पटत नसतं. खरं तर आमच्या पार्टीचे पण इथं सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. काही लोक आदरणीय पवार साहेबांना सोडून गेले, त्यांच्याबद्दल काय करायचा हा निर्णय तुम्ही सगळ्यांनी घ्यायचा आहे. पण तुम्ही कालचा कोर्टाचा निर्णय जर बघितला घड्याळ्याच्या बाबतीत, घड्याळाकडे म्हणजे कोर्टामध्ये ते गेले होते की घड्याळ आम्हाला वापरून द्या आणि घड्याळ्याच्या खाली जे लिहिलंय की हे न्याय प्रविष्ट आहे हे आम्हाला लिहायचं नाही असं अजितदादा मित्रमंडळाचे अनेक नेते हे कोर्टात काल गेले होते. कोर्टाने सांगितलं शांत बसायचं, आम्ही जे सांगतो ते ऐकायचं आणि खाली लिहायचं, हे न्याय प्रविष्ट आहे. म्हणजे यांचं जे घड्याळ आहे ते फक्त लोकसभेपुरतं राहणार आहे, नंतर घड्याळ काय त्यांच्याकडे राहत नाही. त्याचं मुख्य कारण असं, लोकांची साथ जेव्हा तुम्ही सोडता, साहेबांची साथ जेव्हा तुम्ही सोडता, तुमचा खराब टाइम सुरू होतो. पूर्वी आमच्या घड्याळामध्ये 10:10 वाजले असायचे, आता त्यांच्या घड्याळामध्ये 4:20 वाजलेत. हाच तर फरक आहे. 420 का काय ते तुम्ही म्हणता त्याला. आणि मला असं कळालं की इथं जी शिवसेना खासदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली चालती ती एक प्रायव्हेट कंपनी झाली आहे. बरोबर आहे का नाही? मग इथं असणाऱ्या स्वाभिमानी आपल्या जे शिवसैनिक आहेत त्यांना हे चालणार आहे का?
शिवसेना कोणाची? शिवसेना कोणाची? मग कुणी जर इथली शिवसेना प्रायव्हेट पद्धतीने चालवत असेल तर त्यांना उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून या इलेक्शनमध्ये दिलंच पाहिजे असं खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवलं पाहिजे. खरं तर या भागामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक अडचणीत. सोयाबीनची काय परिस्थिती आहे? कपाशीची काय परिस्थिती आहे? आपल्याकडे काही काही ठिकाणी संत्री सुद्धा घेतली जाते, त्याची काय परिस्थिती आहे? वाईट परिस्थिती आहे. पण भाजपच्या या महाराष्ट्राच्या सरकारने तुमच्यासाठी कुठला निर्णय घेतला का? अहो आपले खर्च वाढलेत. 2014 पेट्रोल बघा, डिझेल बघा आणि आजचं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बघा, आज खताच्या किमती बघा, नाही परवडत आजच्या शेतकऱ्याला. पण तुम्ही जेव्हा सत्तेत 2014 येत होता तेव्हा मोदी साहेबांनी आम्हा सगळ्यांना सांगितलं होतं की आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही डबल करून दाखवणार. अहो मोदी साहेब आणि भाजपला मला सांगायचं, आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न डबल नाही झालं, आमचा खर्च डबल झालाय आणि आमचं उत्पन्न घटलंय अशी परिस्थिती आज आहे. त्यांना लोकसभेतच उत्तर द्या आता तुम्ही. त्यामुळे अशा पद्धतीने आमचा शेतकरी जेव्हा अडचणीत असतो त्याबद्दल कुणी बोलत नाही. आज दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं, दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करतोय. जेव्हा एकनाथ शिंदे साहेब सत्तेत आले, मुख्यमंत्री झाले, त्यांनी तेव्हा शपथ घेतली होती की आम्ही या महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा शेतकऱ्याची आत्महत्या होऊन देणार नाही. अहो शिंदे साहेब, तुमच्या आमदारांना सांभाळता सांभाळता तुम्ही आमच्या शेतकऱ्याला कष्टकऱ्याला विसरून गेला आणि आज मोठ्या प्रमाणात इथं शेतकरी आत्महत्या करतायत. अहो मराठवाडा जो तुम्हाला खेटून आहे त्या भागामध्ये एक सर्वे केला गेला आणि तिथं असं सांगण्यात आलं की 2,00,000 शेतकरी आजच्या दिवशी आत्महत्या करण्याचा तिथं विचार करतायत. आम्ही सर्वांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडला. अरे एवढा जर रिपोर्ट आला असेल तर रिपोर्टवर काम केला, एका शेतकऱ्याचा जीव वाचला तरी खूप मोठी गोष्ट आहे. पण या सरकारने त्याच्यावर काम केलं नाही. फक्त मराठवाड्याचा तो रिपोर्ट आहे. जर आज विदर्भाचा रिपोर्ट काढला तर कदाचित तो आकडा वाढू शकतो. पण या सरकारला तुमचं आमचं कोणाचंच काय पडलं नाही. त्यांना कशाचं पडलंय? तर फक्त राजकारणाचं पडलंय. आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन कार्यकर्त्याच्या हिमतीवर आज तिथं लढतोय आणि आमच्यावर कारवाई आणि पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर या इलेक्शनमध्ये हे सर्वजण तिथं करतायत. पण ह्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही हे इलेक्शन ताब्यात घेत नाही तोपर्यंत आपला विचाराचा खासदार हा 2 ते 3 लाखाली खासदार होणार नाही. त्यामुळे आपापल्या बूथवर तुम्ही सर्वांनी लक्ष घ्यावं द्यावं अशी विनंती इथं करतो. त्याच्याचबरोबर काल तुम्ही TV बघितला का नाही बघितला मला माहीत नाही, पण आता आमचे नेते तिकडं तुम्ही पळून नेले आणि काल उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी शिवसेना चालते, जळगावचा एक माजी खासदार आपल्या पक्षामध्ये तिथं त्यांनी प्रवेश केला तेव्हा आशिष शेलारांनी काय सांगितलं त्यांनी की महाविकास आघाडीमध्ये असणारे नेते उष्ट खातात उष्ट. अहो एक स्वाभिमानी खासदार तुम्हाला सोडून सत्तेला सोडून जर उद्धव ठाकरे साहेबांकडे महाविकास आघाडीमध्ये जर समाविष्ट होत असेल आणि तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करत असाल तर मग आमचे तर किती आमदार आणि किती नेते तुम्ही घेऊन गेला. म्हणजे उष्ट आमचं खात असताना अखी पंगतच्या पंगत तुम्ही त्या ठिकाणी घेऊन गेला. काय वक्तव्य तुम्ही करताय? शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांबद्दल कुणी बोलायला नाही. तुमचे आपल्या सगळ्यांचे कृषी मंत्री कुठे आहेत माहिती आहेत का? बघितलं का TV वर? त्यांना गेले 3 महिने कुठेच दिसत नाही. मध्ये अवकाळी पाऊस आला तिथं दिसले नाहीत. आज या परिसरामध्ये गारपीट झाली तरी ते दिसले नाहीत. दुष्काळाची परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे तरी ते सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. मग गेले कुठं? जेव्हा आमचा शेतकरी अडचणीत असतो तेव्हा तुम्ही गायब होता. आता बघा इलेक्शनचा टाइम आलाय, येतील स्टेजवर, मोठी मोठी भाषणं करतील, लोकांना हसवतील. पण ते हसवायला लागल्यानंतर तिथे असणारे जर आपल्यातलं कुणी स्वाभिमानी असेल तर लगेच त्यांना विचारायचं, अहो आम्ही जेव्हा अडचणीत होतो तेव्हा तुम्ही होता कुठं? आमच्या अडचणी कोण सोडवणार? अहो आमचं पीक जर अडचणीत आलं तर अख्खं कुटुंब बसतो आमचं. हे मोठे नेते तिकडं पदासाठी लढतायत, पैशासाठी भ्रष्टाचार करतायत.
आणि इथं असताना स्वाभिमानी आणि सर्वसामान्य शेतकरी आज अडचणीत आहे. अहो भ्रष्टाचाराला लिमिट नाही. अहो इथं ते तानाजी सावंत किती रुपयाचा कोटीचा भ्रष्टाचार करताय ॲम्ब्युलन्समध्ये, 6,000 कोटी. स्वाभिमानी विचार कसा असतो बघा. शेवगाव संस्थानाला एका बँकेने आपले शिवशंकर भाऊ पाटील साहेब जेव्हा तिथं होते तेव्हा 700 कोटी रुपये दिले होते, माहिती का? हॉस्पिटल त्यांनी बांधलं 70-80 कोटीच, 610 कोटी रुपये परत त्या ठिकाणी देण्यात आले. ह्याला म्हणतात स्वाभिमान आणि ह्याला म्हणतात चांगले विचार. इथं जर हे सावंत साहेब जे मंत्री आहेत ते जर असते ते म्हणले असते हे पण 700 कोटी द्या आणि पुढच्याही 700 कोटी त्या ठिकाणी मला द्या, अशी आजच्या परिस्थिती आहे. त्यामुळे या गॅरंटी बिरंटीच्या नादी लागू नका. एकच गॅरंटी की आपले नरेंद्र भाऊ खेडेकर हे या भागातले आत्ताचे होणारे खासदार, हीच एवढी गॅरंटी. आणि हे करत असताना मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची की काही झालं तरी सर्व पक्ष एकत्रित या, एकत्रित लढा, निष्ठेने लढा. निष्ठा ही आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आणि या स्वाभिमानासाठी आपल्या सर्वांना लढायचे. आणि काही झालं तरी दिल्ली समोर झुकायचं नाही, एवढी गोष्ट तुम्ही मनामध्ये ठेवा. आणि आपले उमेंद्र नरेंद्र भाऊ एकदम सामान्य कार्यकर्ता जो तुमच्या सर्वांसाठी लढतोय त्याच्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी भक्कमपणे उभं राहावं, एवढीच विनंती या सगळ्या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान. धन्यवाद रोहित दादा. यानंतर मी विनंती करतो.